पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाहीये. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीची पुन्हा चर्चा झाली आणि फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलं. पण यावेळी या भेटीची चर्चा का रंगली आहे त्याचं कारण या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होते आहे. भाजपतर्फे कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. दरम्यान पक्षातर्फे दिल्लीत काही नावं पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजय रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल यांची नावं चर्चेत आहेत. प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली होती. त्यात काही नावांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. ही नावं पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचा निर्णय झाल्याचं सुद्धा कळत आहे. दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, संजय उपाध्याय यांचीही नावं चर्चेत आहेत. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे. कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली. पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत? आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल का याची उत्सुकता आता वाढीला लागली आहे. 6 जागांपैकी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा देणार याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे उमेदवार देताना जातीय संतुलन, लोकसभा निवडणुकीचं गणित याचा विचार होईल का अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.